अंडर 19 से माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. तरुण उद्योजकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. जालन्यातील घनसावंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदार किरण खरात आणि त्यांच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यामध्ये या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्यानं आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावानं घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलाय. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल, त्यांचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवरती गुन्हा दाखल केलाय. माझी तक्रार अशी की जालन्याचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांचे जावई विजय झोल यांनी मला गेल्या म्हणजे 10-12 दिवसापासून किडनॅप करून मला ठेवलं होतं. मला पुणे येथून त्यांनी उचललं 4 तारखेला आणि जालन्याला ते मला घेऊन आले आणि माझ्या घरचे घर माझे जालन्यातले 4-5 प्लॉट हे त्यांनी बळजबरी माझ्याकडून म्हणजे बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी रजिस्ट्री करून घेतलेली. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून त्यांच्यावरती झालेल्या व्यवहारापोटी ज्या धमक्या येत होत्या त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्हा हा कदिम जालना पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आलेला आहे. कुठले कुठले गुन्हे दाखल झालेले आहेत? एकच गुन्हा दाखल आहे, त्याच्यामध्ये विविध कलम आहेत, त्याच्यामध्ये 13-14 कलम आहेत. तर त्या सर्व कलमामध्ये विशेष म्हणजे शस्त्राचा धाक दाखवून धमकी देणे हे महत्त्वाचं कलम आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.